नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भाजपच्या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत IME हॉल कल्याण नगर येथे भाजपची बैठक। मंगळवार 13 जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजप परभणी विधानसभा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार अनिल बोंडे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मेघनादिदी बोर्डीकर, आमदार संजय केळकर, माजी आमदार मोहन फड, परभणी विधानसभा प्रमुख भाजप परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ उमेश देशमुख, डॉ अनिल कांबळे, समीर दूधगावकर, सुरेश भोंबरे, विलास बाबर, संजय शेळके, राजेश देशपांडे, मोहन कुलकर्णी, एनडी देशमुख, प्रमोद वाकोडकर, मधुकर गव्हाणे, अरविंद शहाणे उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवरांनी भाजप सरकारच्या 9 वर्षाच्या काळात केलेल्या कल्याणकारी योजनांची आणि विकास कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप सोशल मीडिया पदाधिकारी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण बोलण्याची संधी दिली, धन्यवाद देशमुख साहेब। यानंतर भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हा 8-10 जण आहेत। आज या बैठकीला 2014 पासून आज आता 9 वर्ष, जी 60 वर्षांमध्ये झालं नाही ते 9 वर्षांमध्ये काम झालं, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या प्रभावीपणे सुरू आहे, पण अधिक प्रभावीपणे आपल्याला ते पोहोचवत आहे की 60 वर्षांमध्ये जसं कुठलाही प्रधानमंत्री संसदेच्या पायरीला डोकं टेकून आतमध्ये गेलेला नाहीये, फक्त नरेंद्र मोदीच गेलेले। कुठल्याही प्रधानमंत्रीने संविधान हातामध्ये घेऊन शपथ घेऊन सांगितलं नाहीये की ही माझी भगवद्गीता आहे आणि या देशाचं कल्याण करायचं असेल, 140 कोटी लोकांचं कल्याण करायचं असेल तर हे संविधान हीच माझी भगवद्गीता समजून मी न्यायाने काम करेन, रयतेच्या करता काम करेन। आणि म्हणून अशा अनेक ज्या गोष्टी आहेत की ज्या नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये अतिशय आगळ्या वेगळ्या आहेत, ज्या पूर्वी नव्हतं, अशा प्रकारच्या आपल्याला म्हणायला हरकत नाही की चमत्कारच घडवले। पण साधारणतः असं आहे की ज्याचे फॉलोअर्स जास्त आहे, ट्विटरवरही फॉलोअर्स आहे, ज्याचं फेसबुक पेजही आहे, म्हणजे ज्यांनी पोस्ट टाकली की कोणी ना कोणीतरी लाईक करतो, रिट्विट करतो, शेअर करतो, कॉमेंट मारतो, म्हणजे त्यांनी ज्या टाकलेल्या गोष्टी आहे त्या गोष्टीला प्रतिसाद मिळतो। तो कसाही मिळो, उलटा मिळो, सरका मिळो, काही मिळो, पण प्रतिसाद मिळतो तो निश्चितच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे असं म्हणायला हरकत। युट्यूबरही बरेच आहे, बरेच लोक ब्लॉग लिहितात, काही पॉडकास्ट करतात, काही जण ट्विटर स्पेसवर चांगलं बोलतात। आणि तुम्हाला सांगतो यांची ताकद खूप आहे, ताकद खूप आहे, आणि ही ताकद खरं म्हणजे मोदीजींनीच ओळखली। म्हणजे ते जेव्हा आमच्या आता ते इतकं कडक आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये की खासदारांची जेव्हा मीटिंग होते ना दर मंगळवारी मीटिंग होते, म्हणजे बालयोगी सभागृह आहे अॅनेक्स बिल्डिंग मध्ये लोकसभेच्या, आता अॅनेक्स बिल्डिंग मध्ये तिथे बोलावतात आणि 9:30 वाजता तिथे हजर राहावं लागतं। 9:30 वाजले म्हणजे तोपर्यंत जर तुम्ही पोहोचले नाही तर दरवाजे बंद करतात। 9:35 बरोबर मोदीजी येतात आणि इतकं त्यांचं लक्ष असतं की कोणत्या खासदाराचे किती ट्विटरवर फॉलोअर आहेत, किती फेसबुकवर फॉलोअर आहेत, इंस्टाग्रामवर किती आहेत, कारण की आजकाल पोरं काही फेसबुक आणि ट्विटर पाहत नाही। जी यंग जनरेशन आहे ना, जी सगळी खळबळ मचवते ती कशावर आहे, इंस्टाग्रामवर आहे। ते आजकाल फेसबुक म्हणजे एकदम केस गेलेले, पांढरे केस असलेले यांचं झालं आहे, त्याच्यामुळे लाईक मिळत नाही, शेअरही मिळत नाही। ट्विटरला जरा आहे अजूनही, ट्विटरला म्हणजे त्याला काही म्हणतो आपण जे इन्फ्लुएन्सर आणि मोठे मोठे लोक ते ट्विटरवर पाहतात। आता तो ट्विटरचा सीईओ बदलला, कोण झाला तो, हा इलॉन मस्क झाला, इलॉन मस्क।
आता त्याच्यावरही 74% त्याची जनता नाराज आहे म्हणते कर्मचारी, म्हणजे ती ट्विटरवरच आलं, सोशल मीडियावरच आलं, तर त्या ट्विटरची थोडी रिलायबिलिटी होती. ट्विटरवाल्यांनी ब्ल्यू टिक करा, ग्रे टिक करा, आता आमचं ग्रे टिक झालं. तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूप वेगानं पोहोचू शकता, खळबळही खूप ताकदीनं निर्माण होते. म्हणजे टीव्ही चॅनलवर तर येतेच. आता बघा एक प्रसंग सांगतो मी, म्हणजे जो घडला. मी मुंबईला होतो, मुंबईला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात, आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात असताना 5 वाजता टीव्हीवर पाहिलं की अमरावतीमध्ये एक मुस्लिमांचा मोर्चा निघाला, रझा अकादमीने मोर्चा काढला. तारीख होती 12 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबरला तो मोर्चा काढला. मोर्चाबद्दल माझं काहीच ऑब्जेक्शन नव्हतं, पण जेव्हा टेलिव्हिजनवर मी पाहिलं की 40,000 मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला, 40,000 वापस आले, 40,000 वापस येताना त्या हरीश लड्डाचं मेडिकलचं दुकान फोडलं, एक दाभेरीवाल्याचं फोडलं, म्हणजे अंधाधुंदपणे ते घुसले. त्या हरीश लड्डाचं दुकान फोडून त्याचं घर वर होत, तिथेही म्हणजे त्या बायांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार. महाविकास आघाडीचं सरकार होतं, आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना मी काहीच ऑब्जेक्शनेबल बोलणार नाही, तुम्ही पूर्ण रेकॉर्ड करा, काही प्रॉब्लेम नाही, रेकॉर्ड करायचंच आहे. तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, आणि मी 7 वाजता अंबा एक्सप्रेस 8 वाजताची जी असते त्या एक्सप्रेसमध्ये बसलो, आणि बसायच्या अगोदर कार्यकर्त्यांशी बोललो. सगळ्यांनी सांगितलं की नाही, याचा काहीतरी निषेध करायला पाहिजे, ही खूपच अंधाधुंद होते. अमरावतीमध्ये या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अतिशय गुंडगिरी वाढलेली आहे. आणि मी फक्त एक व्हिडिओ टाकला व्हॉट्सअपवर, माझ्या फेसबुकवर, माझ्या ट्विटरवर, की मी सांगितलं की 1986 नंतर आज हा प्रसंग घडतोय. पोलिसांनी एकतर त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे होतं, नाही तर बाकीच्यांना संरक्षण द्यायला पाहिजे होतं. पोलिसांच्या देखत जर का या गोष्टी घडत असतील सरकारमध्ये, तर त्याचा निषेध करायसाठी मी राजकमल चौकामध्ये सकाळी 10 वाजता येणार, आणि आपणही या. फक्त एक सिंपल अपील. पण इतकं व्हायरल झालं, की माझा एक मित्र अरविंद कुराडे म्हणून आहे, तो साऊथ अमेरिकेमध्ये एक देश आहे टोबॅगो नावाचा, देश आहे, त्याचा 11 वाजता मला फोन आला की तुमचं अहवाल आम्हाला माहित झालं टोबॅगो मध्ये. कुठे? टोबॅगो नावाचा देश. डॉक्टर अरविंद कुराडे, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी. आणि अमरावतीमध्ये एवढं झालं की आम्हाला असं वाटलं की नेहमीप्रमाणे आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोक निषेध करतो, तर 400-500 लोक आम्ही जमू. तर तिथे चार्टर्ड अकाउंटंट असो, डॉक्टर असो, व्यापारी असो, व्यापाऱ्याचे मुलं असो, महिला असो, असे 10,000 लोक जमले. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.